गुड मॉर्निंग, दिस इज फर्स्ट लेक्चर ऑफ लास्ट टॉपिक बायोडाइवर्सिटी कंजर्वेशन एंड इन्वायरमेंटल इश्यूज। याला मराठी मध्ये शब्दशः काय म्हणायचं समजून घेऊया। बायोडाइवर्सिटीला काय म्हणतात? जैव विविधता, जैव विविधता। कंजर्वेशन इन मराठी संवर्धन, संवर्धन म्हणजे समजलं असेल। अजून त्याला पर्यायी दुसरा साधा सोपा शब्द पालन पोषण। संरक्षण म्हटलं की डायरेक्ट फक्त प्रोटेक्शन एवढंच अँगल न येतं, पण संवर्धन जरा जास्त महत्वाचा शब्द या ठिकाणी वापरला जाऊ शकेल, कारण पालन पोषण संगोपन होणं गरजेचं आहे आणि साहजिकच त्याच्यामध्ये संरक्षण पण येतं, म्हणून पालन पोषण आणि अत्यंत उत्तम या ठिकाणी पर्यायी शब्द म्हणजे संवर्धन, दॅट इज नथिंग बट कॉन्झर्वेशन। अँड देन इन्व्हायरमेंटल इश्यूज, पर्यावरणीय समस्या। पर्यावरणामध्ये ज्या काही समस्या असतील जैवविविधतेच्या संदर्भात, त्याचं संवर्धनाच्या संदर्भात जे काही समस्या असतील याच्या संदर्भात या टॉपिकमध्ये आपण डिटेल समजून घेणार आहोत। सो टुडे वी डिस्कस इन फर्स्ट लेक्चर ओनली अबाउट इंट्रोडक्शन ऑफ दिस टॉपिक। आज आत्ता या लेक्चरला या टॉपिकची प्रस्तावना फक्त नेमकेपणानं समजून घेऊया। मला वाटतंय या टॉपिकच्या टायटलचा मराठीमध्ये अर्थ तुम्हाला समजला असेल। देन फोकस हिअर फर्स्ट अबाउट इंट्रोडक्शन, दॅट इज नथिंग बट हिअर व्हॉट इज मीन बाय बायोडायव्हर्सिटी। इट रिफर्स टू ऑल द व्हरायटी ऑफ लाईफ। ऍक्च्युली दिस टर्म बायोडायव्हर्सिटी is made up of two simple small separate words, दोन छोटे छोटे साधे शब्द एकत्रित आलेले आहेत। पहिला कोणता आहे? बायो। बायोला आपण काय शब्द वापरतो? लिव्हिंग किंवा लाईफ, ज्याला आपण जीव असं म्हणतो, लाईफ। डायव्हर्सिटी मीन्स इन इंग्लिश व्हरायटी, मराठीमध्ये त्याला विविधता असं म्हणतो, आणि म्हणून मी या ठिकाणी याचा एकच शब्द करून सांगितलेला होता, जैव विविधता। साहजिकच याच्या इंग्लिश मीनिंग मध्ये किंवा डेफिनेशन मध्ये काय येणार? इट रिफर्स टू ऑल व्हरायटी ऑफ लाईफ। जेवढे काय सजीव असतील त्यांची जी काय विविध रूप आपणाला पाहायला मिळतील त्याला मराठीमध्ये जैवविविधता असं म्हटलं जातं, and in English it is called as a biodiversity। In simply अत्यंत साध्या सोप्या एका शब्दात सांगायचं म्हटलं तर variety of life is called as a biodiversity। And this term first coined by scientist in 1982 with scientist Walter Rosen। This scientist first coined this term biodiversity in 1982, but this term was popularized by another sociologist, दुसरा जो समाजशास्त्रज्ञ आहे, दुसरा शास्त्रज्ञ आहे, त्यानं ही टर्म जास्त फेमस केली, कॉल्ड एज ए एडवर्ड विल्सन। हा तो दुसरा शास्त्रज्ञ आहे, एडवर्ड विल्सन। यानं खऱ्या अर्थानं जैवविविधता या शब्दाला जास्त पूर्ण वर्ल्ड वाईड जगामध्ये मान्यता मिळवली, अशा पद्धतीची ही टर्म आहे।
आणि व्याख्येमध्ये दोन शब्द कोणते पाहिले आपण, व्हरायटी ऑफ लाईफ इज कॉल्ड एज ए बायोडायव्हर्सिटी. एकदम साध्या सोप्या भाषेत ही व्याख्या या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. हिअर यू नो व्हेरी वेल देर आर फास्ट व्हरायटी ऑफ ऑल टाइप ऑफ ऑर्गॅनिझम इन अवर बायोस्फियर और अर्थ प्लॅनेट. आपला जो पृथ्वी नावाचा जो ग्रह आहे, या ग्रहावरती कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे असंख्य सजीव आपल्याला दिसतात इन द फॉर्म ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स, पॅथोजन्स, स्मॉल ऑर्गॅनिझम, मिडियम ऑर्गॅनिझम अँड लार्ज हायर ऑर्गॅनिझम. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर हिअर बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंजाय, अल्गी, नॉस्टॉक, स्पायरोवायरा, डायटम्स, प्लँक्टॉन्स, फायटोप्लँक्टॉन्स, झू प्लँक्टॉन्स, देन हिअर फिशेस, अम्फिबियन्स, रेप्टाइल्स, एव्स, मॅमल्स, नॉन कॉर्डेट्स, इन केस ऑफ प्लांट ग्रास, हर्ब्स, श्रब्स अँड ट्री. लाईक दिस इतकी असंख्य व्हरायटी आहे. ईच अँड एव्हरी स्पेसीज इज टोटली डिफरंट फ्रॉम इच अदर. प्रत्येक सजीव, प्रत्येक जीव एकमेकापासून वेगळा आहे. दिसायला, राहायला, वागायला, इन ऑल सेन्स सर्व अर्थानं प्रत्येक व्हरायटी, प्रत्येक लाईफ, प्रत्येक जीव त्याचं स्वतःच वेगळेपण दाखवतो. हे जे वेगळेपण आहे, दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज ए बायोडायव्हर्सिटी. अँड दिस बायोडायव्हर्सिटी इज विथ द रिस्पेक्ट ऑफ कोणत्या दृष्टिकोनातून ही विविधता आहे. फर्स्ट इयर साईज, प्रत्येक ऑर्गॅनिझमची साईज वेगळी आहे. शेप, प्रत्येक ऑर्गॅनिझमचा शेप वेगळा आहे. देन कलर सुद्धा प्रत्येक ऑर्गॅनिझमचा वेगळा आहे. देन हिअर हॅबिटॅट, प्रत्येक ऑर्गॅनिझमचा अधिवास वेगळा आहे, राहण्याचं ठिकाण वेगळं आहे. देन हिअर मोड ऑफ न्यूट्रिशन, अन्न पदार्थ खाण्याची पद्धत वेगळे, प्रत्येकाचं अन्न वेगळं आहे. देन ऑल्सो लाईफ सायकल ऑर ड्युरेशन, प्रत्येकाचा जगण्याचा कालखंड वेगळा आहे, त्याचं लाईफ सायकल रोटेशन वेगळं आहे. देन हिअर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑल्सो डिफरंट, प्रत्येकाची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम वेगळे. ऑल्सो मेथड ऑफ रिप्रोडक्शन म्हणजे प्रजननची पद्धत वेगळे. हेन्स ईच अँड एव्हरी स्पेसीज ऑर ऑर्गॅनिझम ऑर लाईफ इज टोटली डिफरंट फ्रॉम इच अदर. आणि म्हणून प्रत्येक सजीव आयदर दॅट मे बी मायक्रोस्कोपिक, मॅक्रोस्कोपिक, स्मॉल, मिडियम ऑर लार्ज, तो अत्यंत सूक्ष्म असो, थोडा मोठा असो, मिडियम असो किंवा अत्यंत मोठा असो, आयदर प्लांट ऑर ॲनिमल, ती वनस्पती असो किंवा प्राणी असो, इन ऑल सेन्स ईच अँड एव्हरी स्पेसीज इज टोटली डिफरंट फ्रॉम इच अदर. प्रत्येका एकमेकापासून ते वेगळेच आहेत, त्यांचं स्वतःचं ते अस्तित्व दाखवतात. आणि त्यालाच खऱ्या अर्थानं आपण जैवविविधता असं म्हणतो. या पद्धतीनं हे सगळे सजीव एकमेकापासून वेगळे आहेत. देन क्वेश्चन आरायज, व्हाय दीज लिव्हिंग थिंग्स टोटल डिफरंट फ्रॉम इच अदर, ते एकमेकापासून वेगळे काय आहेत. ऍक्च्युली इव्होल्युशन टॉपिक मध्ये आपण कळत न कळत एक आर्टिकल आपण शिकलेलो होतो, युनिटी इन डायव्हर्सिटी, विविधतेतून एकता, असा आपण कन्सेप्ट शिकलेलो होतो. म्हणजे इव्होल्युशन टॉपिक मध्ये असं आपण पाहिलेलं आहे, ऑल लिव्हिंग थिंग्स डेव्हलप फ्रॉम हिअर नॉन लिव्हिंग थिंग्स, निर्जीवापासून सजीव
केमिकल रिएक्शंस, ग्रेजुअल केमिकल रिएक्शंस टेक्स प्लेस, सतत केमिकल रिएक्शन झाल्या आणि निर्जीवापासून सजीव झाली. आणि हे निर्जीव होत असताना पहिल्यांदा कोण झालं तर कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, हे आपण सगळं इव्होल्युशन टॉपिक मध्ये आपण शिकलेलो आहे. त्याच्यामध्ये केमिकल चेंजेस झाले, रिएक्शन झाल्या आणि मग त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी बायोमॉलिक्युल्स तयार झाले. मग त्यामध्ये कार्बोहायड्रेट असेल, प्रोटीन असेल किंवा न्यूक्लिक ऍसिड असेल, हे तयार झालं आणि देन फॉर्म इन अवर वॉटर सोर्स ओनली वन सेल कॉल्ड एज अ प्रोटोबायंट ऑर प्रीसेल. पहिली पेशी, पहिला जीव तयार झाला आणि नंतर त्याच्यापासून इतकी व्हरायटी निर्माण झाली. याचा अर्थ ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ अवर अर्थ प्लॅनेट, अर्थ प्लॅनेट जेव्हा निर्माण झाला आफ्टर मिलियन्स ऑफ इयर, कित्येक दशलक्ष वर्षानंतर, लाखो वर्षानंतर हळूहळू ही डेव्हलपमेंट होत गेली. पूर्वी एकच ऑर्गॅनिझम होता, एकच पेशी होती, कालांतरानं त्याच्यामध्ये बदल होत गेलेले आपल्याला दिसून आले आणि हळूहळू 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 निसर्गाशी समायोजन करून घेत असताना आणि केवळ जगायचंय या गरजेपोटी मल्टिप्लिकेशन ऑफ सेल टेक्स प्लेस, एका पेशीचे बहुपेशीय प्राणी ऑर्गॅनिझम तयार झाले इन द फॉर्म ऑफ प्लांट ऑर ॲनिमल. या पद्धतीनं विविधता तयार झाली. म्हणजे पूर्वी एक होते, आता विविधता झाली. मग ही विविधता का झाली? Here, what is the exact or proper reason behind it? त्याच्या पाठीमागचं प्रमुख कारण काय? Here, the most important reason is to only survive. प्रत्येक ऑर्गॅनिझम, तो मायक्रोस्कोपिक असो, तो प्लांट असो, तो ॲनिमल असो, तो स्मॉल असो, तो लार्ज असो, कुणी असो, each and every species want to survive or sustain it. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी, स्वतःला जगवण्यासाठी, स्वतःला टिकवण्यासाठी प्रत्येक जण धडपड करतो. टू सूट विथ न्यू एनवायरमेंट, जसजसं नवनवीन वातावरण बदले, नवनवीन वातावरणाशी मिळतं जुळतं करून घेतो, समायोजन करून घेतो, टू अडॅप्ट इट. उदाहरण द्यायचं म्हणजे आत्ताचं घेऊया आपण, ड्युरिंग कोविड-19 लॉकडाऊन पिरियड. आत्ताच्या कोविड-19 लॉकडाऊन पिरियडमध्ये आपल्या सर्वांच्या राहणीमानामध्ये अचानक किती बदल झाला. आपण स्कूल कॉलेजमध्ये लेक्चर्स घेत होतो, समोरासमोर होतो, एकमेकाला शंका निरसन वगैरे करत होतो आणि ते शिक्षण अत्यंत उच्च दर्जाचं असायचं. पुढं समोर मुलं असताना जे टीचिंग होतं, शिक्षकाची जी इन्व्हॉल्वमेंट असते ते अत्यंत उच्च दर्जाचं शिक्षण असतं, त्या टीचरला शिकवताना मूड येतो. पण आता अचानक किती बदललं, म्हणजे आत्ताची आम्ही जी लेक्चर घेतो तो पुढं कुणीही विद्यार्थी नसतात, आमचं आम्ही एकटा शिकवतोय, त्याचं शूटिंग तयार होत आहे आणि मग आम्ही ते युट्यूबवरती टाकतोय. किती सडन चेंज आहे. हा नव्याने बदल करावा लागला, इच्छा असो नसो हा बदल घडवून आणावा लागला. केवळ एवढाच बदल झाला का? तर आम्हाला अडॅप्ट व्हावं लागलं, स्वतःमध्ये बदल करावे लागले. जर अँड्रॉइड मोबाईल असेल, कॉम्प्युटर असेल, ऑनलाईन टीचिंग लर्निंग प्रोसेस असेल, ती आम्हाला अडॅप्ट करावी लागली, शिकावी लागली, समजून घ्यावं लागलं. नवनवीन टेक्नॉलॉजी, आयसीटी बेस्ड टीचिंग लर्निंग प्रोसेस, कॉम्प्युटर बेस्ड टीचिंग लर्निंग प्रोसेस, अँड्रॉइड मोबाईल बेस्ड टीचिंग लर्निंग प्रोसेस, आम्हाला ती शिकावं लागली, अडॅप्ट करावी लागली टेक्निक्स. आणि तुम्हाला सुद्धा इच्छा असो नसो त्याचा वापर करावा लागला. या पद्धतीनं आपणाला निसर्गानुसार बदलावं लागतं. हा तो बदल घडवून आणावाच लागतो. Then we will survive. तरच प्रत्येक सजीव जगू शकतो
अदरवाइज नो एंड नेवर, अन्यथा तो जगण्यास लायक नसतो। म्हणजे ही जी काही विविधता घडते राहण्यामध्ये, वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये, इन ऑल सेन्स सर्वार्थाने प्रत्येक सजीवामध्ये हळूहळू बदल घडतो विथ हियर इन्व्हायरमेंटल चेंज। जसं आपल्या सभोवतालचं वातावरण बदलेल तस तसं आपल्याला इच्छा असो नसो बदलावं लागतं, अख्ख्या बॉडीमध्ये बदल घडून आणावं लागतो, समायोजन घडून आणावं लागतं, आणि म्हणून थोडीशी डायव्हर्सिटी विविधता आपल्याला दिसून येते। ज्या प्राण्यांना पाण्यामध्ये जगायचे आहे त्यांनी पाण्यामध्ये कायमच राहण्यासाठी त्यांचा बॉडी पॅटर्न तसाच असला पाहिजे। दे रिस्पायर ऑक्सिजन व्हिच इज इन डिझॉल्व्ड कंडिशन। पाण्यामध्ये विरघळलेला ऑक्सिजन ते घेतात, ती कॅपॅसिटी त्यांची आहे, त्यांनी आपल्या शरीरामध्ये तसा बदल घडून आणला। देन अँफिबियन्स, उभयचर प्राण्यांचं उदाहरण घेतलं, दे रिस्पायर इन वॉटर एज वेल एज ऑन लँड। ते पाण्यामध्ये सुद्धा श्वासोच्छवास करतात आणि जमिनीवरती सुद्धा श्वासोच्छवास करतात, हेन्स दे विल सर्व्हाइव्ह। म्हणून तर ते जगू शकतात, पाण्यामध्ये गेले तरी ते जगतात, पाण्याच्या बाहेर गेले तरी जगतात। या पद्धतीनं त्यांच्या स्वतःमध्ये मॉडिफिकेशन करून घ्यावं लागलं, अडॅप्टेशन म्हणजे अनुकूलन करून घ्यावं लागलं, मायग्रेशन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्यांना जावं लागलं इन सर्च ऑफ फूड वॉटर शेल्टर। स्वतःच्या मूलभूत गरजा ज्या जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात पाण्यामध्ये सर्व त्यांना मिळतच असं नाही, मग त्यांना जर फूड वॉटर शेल्टर अशा मूलभूत गरजा जर मिळवायच्या असतील तर पाण्याच्या बाहेर त्यांना यावंच लागलं इन सर्च ऑफ फूड वॉटर अँड शेल्टर एज वेल एज टू सर्व्हाइव्ह। ही जगण्याची धडपड आहे, मग पाण्यातून बाहेर यावं लागलं, साहजिकच बॉडीमध्ये त्याला बदल करावा लागला, हे गरजेपोटी होत असतं आणि म्हणून बॉडीमध्ये चेंज होतो, हेन्स डायव्हर्सिटी अराइज, आणि म्हणून जैवविविधता आपल्याला दिसून येते। सम आर हियर क्रीप ऑन लँड, त्याच अँफिबियन्स मध्ये काही सरपटत सरपटत बाहेर जमिनीवरती जाऊ लागले, दे बिकम्स इन टू रेप्टाइल्स अँड मेक बरोज इन अवर स्वाईन, आपल्या जमिनीला जे छिद्र करून राहू लागले, इट डेव्हलप्स इन टू रेप्टाइल्स, ते सरपटणाऱ्या प्राण्यांच्या मध्ये रूपांतर झालं। या पद्धतीनं रूपांतरित होण्याची ती प्रक्रिया आहे, ग्रॅज्युअल प्रोसेस आहे, दॅट इज नथिंग बट ऍक्च्युअली इव्होल्युशन। यालाच उत्क्रांती असं म्हटलं जातं, म्हणजे जसजसं वातावरण बदलेल तस तसं ईच अँड एव्हरी ऑर्गॅनिझम, आयदर मायक्रोस्कोपिक ऑर मॅक्रोस्कोपिक ऑर स्मॉल ऑर लार्ज प्लांट अँड ॲनिमल, कुणी असो, प्रत्येकाला केवळ जगण्यासाठी जसजसं आपल्या सभोवतालचं वातावरण बदलेल तस तसं प्रत्येक सजीवाला बदलावंच लागतं, त्याच्यामध्ये अडॅप्टेशन करून घ्यावं लागतं, मॉडिफिकेशन करून घ्यावं लागतं टू सूट विथ न्यू एन्व्हायरमेंट, नवीन वातावरणाशी मिळतजुळत करून घेण्याचं, कशासाठी टू ओनली सर्व्हाइव्ह, जगण्यासाठी, टू ओनली सस्टेन, टिकवण्यासाठी, स्वतःला टिकवण्यासाठी, हे ते हेच बायोडायव्हर्सिटी अराइज। म्हणून तर प्रत्येक सजीवामध्ये विविधता आपल्याला दिसून येते, हे त्याच्या पाठीमागचं अत्यंत महत्त्वाचं गमक आहे। एकदम साधं उदाहरण घेऊया, ह्युमन बीइंग्स, अखिल मानवजात एकच आहे, पण तरीसुद्धा बर्फाळ प्रदेशातले राहणारे, कायम वास्तव्य करणारे जे काय आपले बांधव आहेत, त्यांचा नाकाचा पॅटर्न, स्किनचा पॅटर्न, किंवा कपडे अंगावरती घालतात ते एक्झाम्पल टुंड्रा प्रदेश घेऊया, तिथले कसे असतात, अंगावरती सतत गरम कपडे घालतात, त्यांचं खाण्याचा पदार्थ कोणता असेल, सतत नॉनव्हेज घेतील ते, ड्रिंक सुद्धा करतात, म्हणजे या पद्धतीनं त्या ठिकाणचा त्यांचा बांधा, त्यांची लँग्वेज, त्यांचं प्रोनाऊन्शिएशन, उच्चार, हे सगळं बदललेलं असतं, इव्हन दो डाईट।
त्यांचा आहार सुद्धा बदललेला असतो, कपडे, राहणीमान, विचार सगळे बदललेले असतात. केनियाचे वेगळे असतील, चीनचे वेगळे असतील, इंग्लंडचे वेगळे असतील आणि भारताचे वेगळे. प्रत्येक ठिकाणचा माणूस वेगळा आहे, दिसायला, वागायला, राहायला, बोलायला, विचारानं, इन ऑल सेन्स वेगळा आहे. दिस डायव्हर्सिटी ड्यू टू चेंज इन अवर एन्व्हायरमेंट एज वेल एज हिअर हॅबिटॅट. तो प्राणी, तो जीव कुठे राहतो, तिथलं वातावरण कसं आहे, मायग्रेशन, स्थलांतर असेल, अडॅप्टेशन, ह्या सर्व कन्सेप्टमुळं खऱ्या अर्थानं डायव्हर्सिटी अराईज झालेली आपल्याला दिसून येते. हेन्स बायोडायव्हर्सिटी इज मोस्ट इसेन्शियल टू ओनली सर्वाइव्ह एज वेल एज सस्टेन्स. जर स्वतःला टिकवायचं असेल, जगवायचं असेल, तर बायोडायव्हर्सिटी असावीच लागते, हे फार महत्वाचं आहे. हिअर इन दिस टॉपिक वी विल स्टडी व्हॉट इज मीन बाय द बायोडायव्हर्सिटी, बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय त्याची व्याख्या, देन लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी, त्याचे स्तर कोणकोणते आहेत, देन हिअर एक्सपान्शन ऑफ बायोडायव्हर्सिटी, त्याची वाढ विस्तार कसा करता येईल, देन इम्पॉर्टन्स, बायोडायव्हर्सिटीचं अत्यंत महत्व कसं आपणाला दैनंदिन जीवनात व्यवहारात आहे, देन लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी, त्याचा लॉस कसा होतो, देन पॅटर्न ऑफ बायोडायव्हर्सिटी, त्याचं स्वरूप कसं आहे, त्याचा लॉस, बायोडायव्हर्सिटी दिवसेंदिवस त्याचा लॉस म्हणजे ऱ्हास कसा होतोय, ऱ्हास होऊ नये म्हणून आपण त्याच्या उपाय काय केले पाहिजेत, हे अत्यंत महत्वाचं आहे. इफर्ट टेकन टू अवॉइड लॉस ऑफ अवर बायोडायव्हर्सिटी, हे सगळं या टॉपिक मध्ये आपण शिकणार आहोत. दिस टॉपिक इज व्हेरी इझी, कॉमन आहे, अत्यंत कॉमन आहे, पण दैनंदिन जीवनात व्यवहारात उपयोगी पडणार आहे. आपल्या सभोवतालच्या वातावरणाबाबत आपण विचार करायला शिकलो पाहिजे, प्रत्येक सजीवाबाबत आपण संवेदनशील असलो पाहिजे. प्रत्येक सजीव तो तसा का आहे, त्याच्या पाठीमागे कुठेतरी आपण विचार करायला शिकलो पाहिजे. तो तसा का वागतो, तो तसा का दिसतो, तो तसा का राहतो, याच्यावरती आपण चिंतन करायला शिकलो पाहिजे. सभोवतालच्या वातावरणाचा विचार करायला शिकलो पाहिजे, त्याबाबत आपण संवेदनशील असलो पाहिजे. हे चिंतन जेव्हा होतील तेव्हा खऱ्या अर्थानं आपण माणूस म्हणून परिपूर्ण झालो असं आपण समजूया. इन दॅट सेन्स, या अर्थानं जर आपण म्हणाल तर हा टॉपिक अत्यंत महत्वाचा आहे. या अर्थानं आपण टॉपिक समजून घेणं गरजेचं आहे. दिस इज द प्रॉपर हिअर इंट्रोडक्शन ऑफ दिस टॉपिक, बायोडायव्हर्सिटी, कॉन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यू. एवढी या टॉपिकची प्रस्तावना आहे, इंट्रोडक्शन आहे. आता या ठिकाणी जाता जाता छोटे तीन कन्सेप्ट बघूया आणि मग आपण आत्ताचं हे लेक्चर थांबूया. हियर ऍक्च्युली दिस बायोडायव्हर्सिटी, आत्ताच आपण पाहिलं की त्यामध्ये कोणते पॉइंट्स पाहणार आहे. पहिला पॉइंट्स डिफिनेशन. डिफिनेशन आपण काय पाहिली, हियर ऑल व्हरायटी ऑफ लाईफ किंवा व्हरायटी ऑफ लाईफ इज कॉल्ड एज ए बायोडायव्हर्सिटी, हे आपण व्याख्या पाहिली. आता सेकंड पॉइंट लेवल्स. लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी, लेवल्स म्हणजे स्तर, त्याचे स्तर कोणकोणते आहेत, वी सी वन बाय वन एक एक आपण बघूया. फर्स्ट जेनेटिक, जेनेटिक बायोडायव्हर्सिटी, देन सेकंड स्पेसीज, स्पेसीज किंवा कम्युनिटी बायोडायव्हर्सिटी, अँड थर्ड इकोलॉजिकल किंवा इकोसिस्टीम बायोडायव्हर्सिटी. एवढे तीन लेवल्स आपण एक 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 करून समजून घेऊया आणि मग थांबूया. हियर फर्स्ट अबाउट जेनेटिक.
घटक म्हणजे जीन आणि डीएनए इट इज नथिंग बट डीऑक्सीराइबोन्यूक्लिक ऍसिड. जीन इज ए स्मॉल सेगमेंट ऑफ डीएनए अँड जीन अँड डीएनए ऍक्च्युली प्रेझेंट इन क्रोमोसोम. या पद्धतीचं एकमेकाशी रिलेशन आहे आणि याच्या लेवलला चेंजेस आपल्याला दिसून येतात. हे जे काय बदल होतात जैव विविधता दिसून येते ती कशामुळं? इट इज बिकॉज ऑफ जीन्स, इट इज बिकॉज ऑफ डीएनए, इट इज बिकॉज ऑफ क्रोमोसोम और हेरिडिटरी मटेरियल. अनुवंशिकतेमध्ये बदल असतो हे फार महत्वाचं आहे. ऍक्च्युली इट इज ए टाइप ऑफ इंट्रास्पेसिफिक. या हा कोणता प्रकार आहे? इंट्रास्पेसिफिक. इंट्रा मीन्स इन बिटवीन सेम स्पेसिस. एका व्हरायटी मध्येच विविधता दिसून येईल. विविधता एक्झाम्पल, देर आर मोर दॅन 1000 स्पेसिस ऑफ मँगो टुडे. आत्ताच्या क्षणाला 1000 पेक्षा आंबा मँगो हे जे झाड आहे किंवा फळ आहे याच्या 1000 वर व्हरायटी आहेत. इतक्या व्हरायटी आहेत. स्पेसिस एकच आहे मँगो, पण कितीतरी व्हरायटी आहेत. आपल्याला 4-5 माहिती आहेत, 4-5 कॉमन आहेत. मग तो रत्नागिरी हापूस असेल, तोतापुरी असेल, कलमी आंबा असेल, साधा केशर असेल, ह्या 4-5 कॉमन व्हरायटी आपल्याला माहिती आहेत. पण आंबा मँगो नावाचं एकच फळ आहे, एकच झाड आहे, बट देर आर सो मेनी व्हरायटी, मोर दॅन 1000 स्पेसिस. इतक्या व्हरायटी आहेत. तुम्ही कधीतरी किराणा मालाच्या दुकानात गेला असेल, मोठ्या मॉलमध्ये गेला असेल, त्या ठिकाणी जर तुम्ही राईस ऑर व्हीट, भात ज्याला तांदूळ म्हणतो किंवा गहू म्हणतो, त्याची व्हरायटी तुम्ही कधीतरी निरीक्षण केलं असेल, देर आर मोर दॅन 50,000 व्हरायटी ऑफ ओनली राईस ऑर व्हीट. 50,000 वरती इतकी व्हरायटी. स्पेसिस एकच आहे राईस, किंवा स्पेसिस एकच आहे व्हीट गहू, किंवा स्पेसिस एकच आहे मँगो, पण तरी त्याच्या इतक्या व्हरायटी आहेत. का व्हरायटी आहेत? बिकॉज ऑफ ओनली टू सर्वाइव और सस्टेनन्स इट. प्रत्येक व्हरायटीला जगायचंय, टिकायचंय, राहायचंय, अस्तित्व टिकवायचंय. आणि विविधता हे म्हणून तर खऱ्या अर्थाने हे जग इकोसिस्टीम बॅलन्स्ड आहे. एक साधं उदाहरण घेऊया. तुम्ही तुमच्या वर्गामध्ये अंदाजे 100 विद्यार्थी आहात. किती विद्यार्थी आहात? 100 विद्यार्थी. तुम्ही 100 च्या 100 विद्यार्थी सीईटी जेईई नीट एक्झामला बसणार आहात. तुम्ही मुलं मुली एकच व्हरायटी आहे, एकच स्पेसिस आहे, म्हणून तुम्ही सगळेच्या सगळे सीईटी जेईई नीटला टॉपर येणार आहात का? सगळेच्या सगळेच डॉक्टर होणार आहात का? सगळेच्या सगळे एमबीबीएस होणार आहात का? तर नाही. यातले काही जण डॉक्टर होतील, काही इंजिनियर होतील, डॉक्टर मध्ये पुन्हा वेगवेगळे होतील, एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, व्हेटरनरी, त्याच्यामध्ये पुन्हा उपप्रकार असतील. इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत, मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, केमिकल असेल, ऑटोमोबाईल असेल, असे खूप प्रकार आहेत. काही शिक्षक होतील, काही प्राध्यापक होतील, काही कलाकार होतील, काही ऍक्टर होतील, काही कॉमन कामं करतील. या समाजाच्या गरजा आहेत आणि म्हणून आपली कम्युनिटी तयार होते, समाज तयार होतो. प्रत्येक व्यक्ती वेगळं काम करते, ते त्याचं अस्तित्व असतं, त्याला या समाजामध्ये टिकायला ते पोषक वातावरण असतं. सगळेच डॉक्टर बनले समाज चालू शकणार नाही. ही इकोसिस्टीम इन्व्हायरमेंट बॅलन्स व्हायचं असेल, प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या अँगलनं विचार करायला शिकली पाहिजे,
वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे, तेव्हा खऱ्या अर्थानं एकमेकाला उपयोगी पोषक वातावरण तयार होतं आणि आपला समाज बॅलन्स होतो. या पद्धतीने इथं असेल ग्रेटर द डायव्हर्सिटी बेटर द सस्टेनन्स. जितकी जैव विविधता असेल तेवढा तो टिकण्यास पोषक वातावरण असेल. मी आता म्हटल्याप्रमाणे काही डॉक्टर झाले, काही इंजिनियर झाले, काही वकील झाले, काही आय एस झाले, आय पी एस झाले, काही कामगार झाले, तर समाज तयार होईल. हे महत्वाचं आहे. या पद्धतीनं हा तो कन्सेप्ट आहे जेनेटिक. आणि इतक्या ज्या मँगोच्या व्हरायटी असतील, इतक्या ज्या राईस किंवा व्हीटच्या व्हरायटी असतील, मोर दॅन 1000 or 50000, इट इज बिकॉज ऑफ ओनली जीन्स, क्रोमोझोम, डीएनए. त्याच्यामध्ये थोडाफार चेंज करून हवे ते उपयोगात आणून या ठिकाणी ही व्हरायटी केली जाते. दॅट इज नथिंग बट हिअर फर्स्ट लेवल जेनेटिक बायोडायव्हर्सिटी. आपण राईसचंच उदाहरण घेतलं म्हणून पुन्हा एकदा समजून सांगतो. तांदळाचे, भाताचे खूप प्रकार आहेत. काहींना अत्यंत ओलसर गिजगा भात आवडतो, काहींना एकदम सळसळीत भात आवडतो, काहींना लांबडे तांदूळ आवडतात, काहींना वासाचा भात आवडतो, किंवा काहींची चांगले तांदूळ असले तरी घेण्याची कपॅसिटी नसते साधे तांदूळ. हे स्तर आहेत, लेवल आहेत. आणि प्रत्येकाची किंमत वेगळी असते. प्रत्येक जण आपापल्या पोतीनुसार विकत घेतो आणि त्याच्यावरती आपली उपजीविका करतो. हे स्तर स्ट्राटा असणं फार फार गरजेचं आहे. आणि म्हणून प्रत्येक तांदळाची व्हरायटी टिकून आहे मार्केटमध्ये. एवढ्या उदाहरणावरून तुम्हाला हा पहिला कन्सेप्ट नक्कीच समजला असेल. व्हॉट इज मीन बाय जेनेटिक लेवल ऑफ बायोडायव्हर्सिटी. आर यू गेटिंग दिस? द नेक्स्ट इयर स्पेसीज. स्पेसीज मीन्स इन बिटवीन, इंटर स्पेसिफिक. इंटर स्पेसिफिक मीन्स इन बिटवीन डिफरंट स्पेसीज ऑर व्हरायटी. एकच एक्झाम्पल घेऊ म्हणजे लक्षात येईल. एम्फिबियन्स, उभयचर प्राणी. एम्फिबियन आणि म्हणजेच उभयचर प्राणी, त्यामध्ये एकच येतो का? फ्रॉग. नाही. त्यामध्ये कोणकोण येईल? एक्झाम्पल फ्रॉग, टोड, TOAD, टोड. तिसरा सलामेंडर. हे तीन एक्झाम्पल आपण घेऊया. फ्रॉग, टोड, सलामेंडर. एवढे तीनच आहेत का? देर आर सो मेनी व्हरायटी ऑफ दीज अम्फिबियन्स. उभयचर प्राणी आहेत पण त्याची असंख्य संख्या आहे. अँड हिअर दिस मच मोर बायोडायव्हर्सिटी ऑफ अम्फिबियन्स इज ऑब्झर्व इन अवर वेस्टर्न घाट्स दॅन ईस्ट घाट. वेस्टर्न घाटामध्येही बायोडायव्हर्सिटी खूप आहे, म्हणजे ज्याला पश्चिम भागामध्ये म्हणतो तिथं जास्त आहे आणि पूर्वेकडं कमी आहे. हे आपल्याला एक चांगलं उदाहरण या ठिकाणी देता येईल. म्हणजे फक्त फ्रॉग नाही तर फ्रॉग असेल, टोड असेल, सलामेंडर असेल, अशा ज्या काही वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. मागाशी आपण तांदूळ म्हणजे एकच घेतलं तांदूळ, किंवा व्हीट म्हणजे व्हीटच घेतलं गहू, किंवा मँगो म्हणजे मँगोच घेतलं. आता इथं म्हणतोय अम्फिबियन्स, उभयचर. उभयचर म्हणजे फक्त फ्रॉग म्हटलं का? नाही. तर त्याच्यामध्ये अजून कोण म्हणतोय? टोड, सलामेंडर, वेगवेगळे प्राणी. त्यांची असंख्य संख्या आपल्याला दिसून येईल. त्यांच्यामध्ये जैवविविधता खूप प्रमाणात दिसून येईल. अगदी कास पठारावरती तुम्ही गेला, पठार एकच आहे, एकच भूखंड आहे, एकच वातावरण आहे, पण तरी सुद्धा त्याच्यावरती हिअर व्हास्ट व्हरायटी ऑफ फ्लावर्स. रान फुलांचे असंख्य लाखो करोडो व्हरायटी पाहायला मिळेल. सूक्ष्म बदल दिसेल. ढोबलमानानं पाहिलं तर एकसारखी फुलं दिसतील, पण बारकाईने निरीक्षण केलं तर प्रत्येक फुलामध्ये वेगवेगळा वेगवेगळा बदल आपल्याला दिसेल. That is nothing but actually biodiversity. Jaivivivitta, and here this is the proper example of species or interspecific. Vegvegra variety madhi ji diversity aste tyala manaycha interspecific or species
or community bio, levels of biodiversity. Then last ecosystem biodiversity. You know very well on our earth planet. Prithvi navacha grahavarti mulat environmental condition already khup vegle. In our India, Bharataca udaharan ghetlo tar Bharat vivittene natlela aahe. अत्यंत विविधता है. कशी विविधता है? There are here vast variety of or types of water sources, pond, lake, river, canal, dams, streams, ocean. पाण्याचे जितके स्त्रोत आहेत त्या प्रत्येक पाण्याच्या स्त्रोतामध्ये वेगवेगळी इकोसिस्टीम असेल. तिथे वेगवेगळे सजीव जीव राहतात, नव्याने वाढतात, उत्पादित होतात. तिथली इकोसिस्टीम वेगळी असेल, पॉन्ड मधली वेगळी, लेक रिवर डॅम इरिगेशन कॅनाल स्ट्रीम आणि ओशियन ह्या प्रत्येक ठिकाणची इकोसिस्टीम वेगळी आहे. इवन दो डेझर्ट लँड आपल्या भारतामध्ये वाळवंटी प्रदेश खूप आहे, तिथली इकोसिस्टीम वेगळी आहे. ग्रास लँड गवताळ प्रदेश आहे, तिथली इकोसिस्टीम वेगळी आहे, तिथले प्राणी सजीव वेगळे आहेत. अँड देन वेटलँड जी जिथं जमीन सतत ओलसर असते, दलदल चिखल असतो, तिथली इकोसिस्टीम वेगळी आहे, तिथं वेगळे प्राणी राहतात, तिथं वेगळे सजीव जगतात. एज वेल एज हिअर कॉमन लँड आपल्या भूखंडावरती वेगळी इकोसिस्टीम असेल. थिक फॉरेस्ट घनदाट जंगलामधली इकोसिस्टीम वेगळी असेल. या पद्धतीनं आपल्या भारतामध्येच वेगवेगळ्या प्रकारच्या इकोसिस्टीम्स आहेत. प्रत्येक सजीव वेगळ्या ठिकाणी राहतो, जिथं राहतो तशा पद्धतीनं तिथं त्याला अन्न मिळतं, जसं अन्न मिळतं ते त्याला उपलब्धतेनुसार खावं लागतं, त्याच्यावरती उपजीविका करावी लागते, जगावं लागतं, नवनवीन वातावरणाशी मिळतं जुळतं करून घेण्याच्या संदर्भात बॉडीमध्ये बदल घडवून आणावं लागतो. जीन्स डीएनए क्रोमोझोमच्या मदतीनं बॉडीमध्ये बदल घडतो आणि म्हणून ईच अँड एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज टोटली डिफरंट फ्रॉम ईच अदर. म्हणून तो वेगळा दिसतो, राहतो, वागतो. इन ऑल सेन्स दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज ए बायोडायव्हर्सिटी. अँड दीज आर द थ्री लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. आर यू गेटिंग दिस?